कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या चॅनलमार्फत सेटनेट परीक्षा, TET परीक्षा, CTET परीक्षा, त्यानंतर TET परीक्षा, त्याबरोबरच सेटनेट परीक्षा, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, त्यानंतर विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक भरती, महाविद्यालय स्तरावरील प्राध्यापक भरती, या सर्व परीक्षेसंदर्भात आपण माहिती घेत असतो. त्यामुळं आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व वरील परीक्षेसंदर्भात आपल्याला अपडेट मिळत राहतील. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य आहे त्याचा अभ्यास निवेदन कसं करायचं या संदर्भात आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात की अभ्यास कसा करावा. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की हा जो पेपर 1 जो आहे तो सर्वांना अनिवार्य. तुम्ही कोणत्याही विषयातून पदवी घेतलेली असेल, कोणताही विषय पेपर 2 असेल तरी देखील, तर आपण बघू शकता पेपर 1 सामान्य अध्ययन हा सर्व विषयासाठी समान असून तो शैक्षणिक कौशल्य, शैक्षणिक संशोधन क्षमता आणि विविध घटकावरील आकलनाची चाचणी. पेपर 1 मधील एकूण 50 प्रश्नांसाठी 100 गुण असतात. यामध्ये वेळेचे निवेजन, अभ्यासाचे योग्य पद्धती महत्त्वाचे आहे. खालील प्रत्येक घटकावर आधारित सविस्तर अभ्यास निवेदन आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी बघा, आपण स्वतः अभ्यास करत असाल तर पेपर 1 मधील प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जर आपण यापूर्वी परीक्षा दिली असतील तर तुम्ही मागील प्रश्नपत्रिका तपासा. प्रत्येक टॉपिकवर 5-5 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 5 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न चुकलेले आहेत, म्हणजे 4 बरोबर आले, 2 बरोबर आले, त्याचं अवलोकन करा जे विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा दिलेली आहे. कारण पेपर 1 तुमच्याकडे 1 तास आहे. 1 तासामध्ये 50 प्रश्न सोडवायचे. त्यामध्ये देखील घटक क्रमांक 5 असेल, 6 असेल, 7, ज्यामध्ये अंकगणितीय युक्तिवाद, मानसिक युक्तिवाद, त्यानंतर माहिती विश्लेषण, हे 3 घटक. वेळखाऊ प्रश्न असतात 15 प्रश्न. तर तुम्हाला पहिल्या म्हणजे प्रत्येक घटकामधील पहिल्या घटकातले 5 प्रश्न किती बरोबर आले, किती चुकले, किती बरोबर आहेत, ते 4 बरोबर आहेत, किती चुकलं आहेत, 1 चुकला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर अशा 2 घटक 1 प्रश्न किती आहेत, 5, त्यातले बरोबर किती 3, चुकलेत किती 2, अशा पद्धतीनं प्रत्येक घटकाचं तुम्ही एक टेबल तयार करा. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा दिलेली आहे आणि जे विद्यार्थी नव्यानं परीक्षा देणार आहेत, त्यांनी मागच्या परीक्षेचा जो क्वेश्चन पेपर आहे पेपर 1 ते सोडवा. आणि त्याच्यामधून तुम्ही जे मार्क मिळाले त्याचं घटकवाईज विश्लेषण करा. प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जातात. जर ए सेट असेल तुमच्याकडं, सेट पेपर 1 A, B, C, D जे 4 सेट आहेत, त्यापैकी ए सेटचे जे पेपर असतील त्यामध्ये पेपर 1 सर्व घटकाचे सिक्वेन्सली क्रमवार प्रश्न दिलेले आहेत, 5-5. बघा, अशा पद्धतीनं जर तुम्ही 10 घटकांचं विश्लेषण केलं. बघा, आपण जेवण करत असतो, जेवण करत असताना आपण ताट पूर्ण वाढून घेतो. काय जे पदार्थ असतील ते आपल्या ताटामध्ये असतात, पण आपण जेवण करताना एकदा सर्व पदार्थ खातो का, नाही आहे, एक पदार्थ खात असतो. त्याच पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला तुम्हाला काम करायचं आहे अशा पद्धतीनं की घटक एक तक्ता करा. घटक दुसरा आहे प्रश्न संख्या, तिसरा तक्ता त्यामधला असेल कॉलम की बरोबर प्रश्न, आणि चौथा असेल चूक प्रश्न, आणि एकूण मिळालेले गुण. अशा पद्धतीनं पहिला घटक तुम्ही माहिती लिहिली काय जी असेल ती. अशा पद्धतीनं जर तुम्ही 10 घटकांचं विश्लेषण केलं, जे जुने विद्यार्थी त्यांनी मागच्या परीक्षे क्वेश्चन पेपरचं, आणि जे नव्याने तयारी करतात त्यांनी मागच्या प्रश्नपत्रिकेचं सोडवून त्याचं विश्लेषण जर केलं, तर तुम्हाला एक अंदाज येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, बघा, आपण प्रत्येक घटकाचं विश्लेषण करत असताना प्रत्येक संकल्पना काय आपल्या ओळखीच्या नसतात. त्यावेळेस जर तुम्हाला गायडन्स हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्हाला ज्या प्राध्यापकाचं, शिक्षकाचं शिकवणं समजतं. जसं बघा, आपण डॉक्टरकडे जातो एखाद्या, म्हणजे प्रत्येक आपण जर MD डॉक्टरकडे गेलंच, म्हणजे ज्याचं मास्टरी आहे मेडिकलमध्ये, पण त्या डॉक्टरचा प्रत्येकच पेशंटला, जसं आपण म्हणूयात की हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपण डोक्याचा प्रॉब्लेम आहे, न्युरोलॉजिस्टकडे आपण जर गेलो, तर प्रत्येकच न्युरोलॉजिस्ट तुम्हाला त्याचं योग्य निदान करेल किंवा त्याचं उपचार पद्धती तुम्हाला लागू होईल असं नसतं. बरोबर आहे, जर आपण न्युरोलॉजिस्टकडे गेलात, एक प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट आपण गेलात, आपल्या देशातले जे सर्व न्युरोलॉजिस्टचे जे पेशंट आहेत, तर ते सर्व त्याच प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट गेले असते. कारण की त्यांना माहीत आहे, ते विचार करतात की म्हणजेच फीस कुणाची कमी आहे, त्यानंतरनं
कोणाचा गुण येतो, म्हणजे उपचार पद्धती कुणाची लागू होते, कुणाला बोलल्यामुळं पण अरे डॉक्टर खूप चांगलं सांगतात, समजून सांगतात, आम्हाला समजून घेतात, काय झालं ते विचारतात, त्यामुळं 50% आपलं दुखणं आजार कमी होत असतो. त्यामुळं अध्यापन पद्धतीमध्ये देखील सेम असंच आहे. प्रत्येकच प्राध्यापक आपल्याला आवडत नाही आहेत, जे तुम्हाला समजून घेतात, तुमच्या अडचणी, तुमचे काही प्रश्न पडले, तुम्हाला तुम्ही विचारलं लगेच तुमचं समाधान होत असेल, अध्यापनाची पद्धती तुम्हाला आवडत असेल, तर अशाच क्लास तुम्ही जॉईन करा. मी कधीच म्हणत नाही आहे की माझे क्लास जॉईन करा, पण तुम्हाला ज्यांच्याकडून चांगली माहिती मिळती, ज्यांचं तुम्हाला समजतं आहे आणि ज्यांची तुम्हाला तळमळ वाटते, ऑब्व्हियसली तुम्ही ते क्लास जॉईन करू शकता. पण क्लास जॉईन केल्यामुळं तुम्हाला तुमचा वेळ वाचणार आहे. पहिली गोष्ट, तुमचा वेळ वाचेल. वेळ वाचण्यासाठी तुम्हाला जे मटेरियल आहे, म्हणजे अभ्यास साहित्य आपण म्हणूयात, आज 100 बुक्स आहेत प्रत्येक पेपरचे. पेपर एकचे माझ्या मते 20 तरी बुक्स उपलब्ध आहेत. तर आपण कोणतं योग्य बुक म्हणजे 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एका विषयाचे तुम्ही एकच बुक 100 वेळेस वाचा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळं तुम्हाला पहिली गोष्ट आहे की योग्य मार्गदर्शन मिळतं, तुमच्या शंका समस्या सोडवता येतात. पहिली गोष्ट, क्लास लावल्यामुळं तुमचा वेळ वाचतो. दुसरं आहे, योग्य आणि अचूक साहित्य तुम्हाला मिळतं. त्यानंतर आपण सातत्य ठेवू शकत नसतात, असे काही शिक्षक असतात ते तुम्हाला सातत्य ठेवायला भाग पाडतात. जसं आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून आठवड्याभर आपलं पॅक असतं लेक्चर्स, तरी देखील आपण रविवारी काय करतो, जे काही विद्यार्थी असतात जे काठावर असतात त्यांना आपण पुढे पुश करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपलं जे वैयक्तिक चर्चासत्र असतं रविवारचं, त्यामध्ये त्यांना त्यांच्या समस्या असतील किंवा त्यांच्या मनामध्ये आणि काही भीती असतील किंवा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नसेल, परीक्षा आपण पास होऊ का नाही त्या संदर्भात आपण वैयक्तिक गायडन्स करत असतो. त्यामुळं जे विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल, तर जे क्लास तुम्हाला जॉईन करायचे आहेत त्या बाबतीत हे पाहून घ्या, तुम्हाला कोणतं योग्य वाटतं आहे, कोणतं चांगलं समजतं आहे. त्यानंतरनं योग्य तुमचं, पहिलं तर तुमचा वेळ कुठं वाचेल, कोणत्या क्लासमध्ये, जे तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळेल. योग्य साहित्य कुठं मिळेल, सराव साहित्य कुठं मिळेल, याचा समग्र विचार करूनच तुम्ही क्लास जॉईन करू शकता. आता आपण चालू करूयात पहिला घटक. पहिल्या घटकाचा अभ्यास कसा करायचा, अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. पहिल्या घटकावर जे प्रश्न विचारले जातात ते कन्सेप्ट ओरिएंटेड असतात, संकल्पनेवर आधारित असतात. जर तुम्हाला त्या संकल्पना स्पष्ट असतील तर निश्चितच तुम्हाला चांगले मार्क मिळतात. यामध्ये बघा, या घटकामध्ये अध्यापनाची संकल्पना, अध्यापनाची उद्दिष्टे, अध्यापनाचे वैशिष्ट्य हे पाहिलं जातं. हे सर्व संकल्पना आहेत. त्यानंतर अध्यापन पद्धती म्हणजे काय, अध्यापनाच्या कोणत्या पद्धती आहेत, शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती कोणत्या, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणत्या, पारंपरिक अध्यापन पद्धती कोणत्या, आधुनिक अध्यापन पद्धती कोणत्या, यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शिकण्याच्या म्हणजे लर्निंग थेरीज प्रकार कोणकोणते आहेत. त्यानंतर मूल्यमापन कसं केलं जातं, मूल्यमापनाच्या पद्धती, म्हणजे शिकवलं आहे पण ते समजलं आहे का नाही समजलं हे कसं जाणून घेतलं जातं, याच्या पद्धती. आता या घटकाचा अभ्यास पद्धती, या घटकाची अभ्यास पद्धती कशी आहे तर ती आपण बघूयात. तर बघा, पायाभूत संकल्पना स्पष्ट करा, स्पष्ट करून घ्या, समजून घ्या. त्यानंतरनं आपण जर बघितलं तर या घटकासंदर्भात शिक्षण आणि अध्यापन प्रकाराची आधारित सखोल वाचन करावं, आवश्यक पुस्तके ज्यामध्ये UGC नेट साठी जे आपण बघितलेलं आहेत, वेगवेगळे पुस्तकं आहेत पण त्यापैकी आपल्याला योग्य ते नोट्स असावेत. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि या घटकामधला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा आणि मागील विचारलेल्या प्रश्नाचा सहसंबंध, कोरिलेशन समजून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा निश्चित करता येईल. हे झालं पेपर एकमधील पहिला घटक. त्यानंतर दुसरा घटक आहे ज्यावर तुम्हाला 5 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. या दुसऱ्या 10 प्रश्न विचारले जाणार आहेत दुसऱ्या घटकावर, 5 प्रश्न 10 गुणांसाठी. रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन क्षमता ज्याला आपण म्हणतो, तर हा जो घटक आहे, तर यामध्ये हा घटक पण प्रश्न विचारताना संकल्पनेवर विचारले जातात. यामध्ये संशोधनाचे मूलतत्व आणि संशोधनाच्या पद्धती, संशोधनाचे प्रकार, समस्या ज्याला आपण हायपोथेसिस म्हणजे आपण काय परिकल्पना म्हणतो, डेटा संकलन माहिती एकत्रीकरण कशी केली जाते, संशोधनाचे प्रकार ज्यामध्ये मूलभूत, व्यावहारिक, बरोबर आहे, प्रायोगिक संशोधन, त्यानंतर नैतिकता आणि प्लॅगरिझम, वाङ्मय चौरी आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, त्या संकल्पना नेमक्या काय आहेत. म्हणजे हा दुसरा घटकही पूर्ण संकल्पनेवर आधारित आहे. जर तुम्हाला इथं उपयोजनावर प्रश्न विचारला जाणार नाही, संकल्पनेवर, ज्ञानावर प्रश्न विचारले जातात. आपल्या सर्वांना माहिती आहे प्रश्न 3 पद्धतीनं 4 पद्धतीनं विचारले जातात. पहिलं नॉलेज बेस्ड जे प्रश्न असतात म्हणजे ज्ञानावर आधारित, हे कन्सेप्ट
समजली असेल तर तुम्हाला हे समजतं. त्यानंतर आकलन, अंडरस्टँडिंग म्हणजे अंडरस्टँडिंग बेस, जर तुम्हाला म्हणजे ज्ञान म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ती सांगायचं आहे तुम्हाला, आकलन म्हणजे तुम्हाला ती माहिती समजली पाहिजे. त्याला आपण अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन आणि त्यानंतर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन अशा पद्धतीने प्रश्न असतात. तर ह्यामधले जे प्रश्न आहेत नॉलेज बेस्ड असतात किंवा अंडरस्टँडिंग बेस्ड असतात. आता याची अभ्यास पद्धती आहे, संशोधन प्रक्रियेचा वापरले जाणारे टप्पे समजून घ्या, त्यानंतर संशोधन प्रक्रियेतील जे चार्ट असतात ते पहा, त्यानंतर प्रश्न सवय, डेटा विश्लेषण आणि संशोधनावर आधारित प्रश्नावर भर द्या, मागील प्रश्नपत्रिका चाळा, त्यामध्ये संशोधनावर कसे प्रश्न विचारले आहेत, अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रमातील मुद्द्यांचा आणि प्रश्नांचा कोरिलेशन समजून घ्या. त्यानंतर या तिसरा जो घटक आहे तो आहे वाचन वाचन आणि समज, ज्याला आपण रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. यामध्ये नेट परीक्षेला हिंदी आणि इंग्रजीमध्ये उतारे असतात, सेट परीक्षेला मराठी आणि इंग्रजीमध्ये उतारे असतात. याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात 10 गुणांसाठी. आता इथं तुमचं आकलन क्षमता तपासली जाते, यासाठी तुमचं वाचन असावं. वाचनातून तुम्हाला एकदा वाचला परिच्छेद तर लगेच तुम्हाला ते उत्तर त्याचं 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे, यासाठी तुम्ही जास्त वाचन करणं, सध्याचे करंट इश्यूज वाचणं गरजेचं आहे. हे म्हणजे जसं की दैनिक वाचन, इंग्रजी वर्तमानपत्रे नेटसाठी, त्या मासिके, लेख, पर्यावरणावरचं, विज्ञानावरचे जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, साहित्यावरचा लेख असतात. त्यामुळं कोणतंही तुम्ही वाचन करत असताना प्रत्येक परिषद कसा समजून घ्यायचा, आकलन करून घ्यायचा, याच्या ज्या क्लुप्त्या आहेत त्या जाणून घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा. पुढचा जो घटक आहे चौथा, संवाद कौशल्य. बघा प्राध्यापक हा जो बेसिकच हा जो सिलॅबस आहे तो तुम्हाला भविष्यातील प्राध्यापक सक्षम कसा असावा या दृष्टिकोनातून उभा केलेला मांडलेला सिलॅबस आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतं. चौथा घटक आहे संवाद कौशल्य. शिक्षकाला भविष्यामध्ये समाजाबरोबर, विद्यार्थ्याबरोबर, पालकाबरोबर संवाद साधायचा असेल, कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्याची संकल्पना म्हणजे संवादाचे प्रकार, मौखिक, लेखिक, बिगर मौखिक, प्रभावी संवादाचे तत्व, संवादामधील अडथळे, त्यावर उपाय कशा पद्धतीनं केले पाहिजेत हे देखील संकल्पनेवरच आधारित आहे. त्या संकल्पना तुमच्या स्पष्ट असतील तर तुम्ही हे या घटकावरचे देखील प्रश्न सोडवू शकता. आता यासाठी बघा संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचं लक्ष केंद्रित करावं, मागील या घटकावरचे मागील 5 प्रश्न कसे विचारलेले आहेत, अभ्यासक्रमातील मुद्द्याबरोबर त्यांना जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल प्रश्न कसे विचारले जातात. त्यानंतर 5वा घटक आहे जो वेळखाऊ घटक आपण म्हणू शकतो, पण सरावातून आपण त्याच्यावर प्रभुत्व निर्माण करू शकतो. मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड, गणितीय तर्क यामध्ये मूलभूत अंकगणितीय क्रिया, बेसिक ज्या क्रिया असतात, सरासरी, प्रमाण, टक्केवारी, संख्यात्मक आणि सांकेतिक श्रेणी पूर्ण करणं अशा पद्धतीचा जो सिलॅबस आहे. आता याला काहीच पर्याय नाही आहे, काय पर्याय, फक्त सराव आणि सराव. सरावातून पूर्णत्वाकडे आपण जाऊ शकतो. समीकरणे, त्यानंतर डायग्राम असतात, त्यानंतर नातेसंबंध म्हणजे त्यानंतर गणितीय पायाभूत तत्वे आणि सूत्रे समजून घ्या. वेळेत सोडवण्यासाठी शॉर्टकट तंत्रज्ञान स्वतः विकसित करा, इतरांचं शॉर्टकट वापरू नका, ते तुम्हाला घातक ठरू शकतं. त्यामुळं याला फक्त 5व्या घटकाला, 6व्या घटकाला सराव हे एकच उपाय आहे, याच्या व्यतिरिक्त कोणताही उपाय नाही आहे. सराव जेवढा कराल तेवढा तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. त्यानंतर 6वा जो घटक आहे तर्कशक्ती, लॉजिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये लॉजिकल म्हणजे तर्कशक्तीचे प्रकार, वैचारिक, सांकेतिक, अंकात्मक, प्रमेय, निष्कर्ष, सध्याची घटना आणि तर्क अशा पद्धतीचे प्रश्न असतात, वेळखाऊ प्रश्न असतात. जास्तीच्या सरावातूनच सर्व प्रकार म्हणजे मागच्या परीक्षेचे साधारणतः 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्या म्हणजे आपलं स्वतःचं बुक आहे, मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणाचं तुम्ही पाहू शकता, गुगलवर देखील उपलब्ध आहे. तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय कळेल की जे प्रश्न मागील 10 वर्षामध्ये विचारले आहेत या घटकावर, प्रत्येक घटकावर, ते एकंदरीत कसे आहेत त्याच्या आणि मागच्या 10 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका चाळल्या तर तुम्हाला 50 पैकी 20 प्रश्न त्यातलेच येणार आहेत. थोडा अँगल बदललेला असेल म्हणजे 40 मार्कासाठी. सरावाला महत्त्व आहे या 6व्या घटकामध्ये. त्यानंतर 7वा घटक आहे डेटा व्याख्या आणि विश्लेषण, डेटा इंटरप्रिकेशन आपण म्हणतो. तर हा जो 7वा घटक आहे हा देखील वेळखाऊ आहे. आपल्याला माहिती दिलेली असते, त्या माहितीचं विश्लेषण करायचं असतं. ती माहिती चार्टमध्ये असते, ग्राफिकमध्ये असते, टेबलमध्ये असते,
कमी वेळेमध्ये आपल्याला ते सर्व करायचं असतं. आकडेवारीवरली गणितीय कार्यही यामध्ये असतात, ज्यामध्ये गणितीय टक्केवारी, सरासरी, प्रमाण यांचा बेसिक गणितीय सूत्रांचा सराव करावा लागतो. मागील परीक्षेमधील प्रश्न तातडीने विश्लेषण करण्याचं जे कौशल्य ते तुमच्यामध्ये विकसित होत असतं. त्यानंतर जो आठवा घटक आहे तो आहे तंत्रज्ञान आणि संवाद कौशल्य. तर यामध्ये ICT आणि कम्युनिकेशन स्किल, तंत्रज्ञानाचे प्रकार कोणकोणते आहेत, कारण आता आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत, प्राध्यापक म्हणून तुम्हाला सर्व तंत्रज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक टॉपिक सहभागी करून घेतलेला आहे, समाविष्ट करून घेतलेला आहे. याचं कारण आहे की प्राध्यापकाला ह्या सर्व कौशल्य, हे सर्व ज्ञान असणं, ते वापरणं, वापरता येणं हे गरजेचं आहे. त्यामुळं ICT देखील त्यामध्ये त्यामुळं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. प्रभावी संवादाचे तत्व, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहीत असावेत. तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी, संगणक प्रणालीचा उपयोग, तांत्रिक साधनावर भर आणि प्रश्नांचा सराव, संप्रेषणाच्या प्रकारावर आधारित म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न सराव हा 8व्या घटकासाठी देखील महत्त्वाचा आहे. आता त्यानंतर आहे 9वा जो घटक आहे, पर्यावरण. आणि तुम्ही पाहू शकता पर्यावरण अध्ययन आणि उच्च शिक्षण प्रणाली, इन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन. तर इन्व्हायरमेंटमध्ये पर्यावरणाच्या समस्या, शाश्वत विकासाचे तत्व यावर हमखास प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय उच्च शिक्षण धोरण, आता पर्यावरणावरच जास्त विचारले जातात. आताच्या प्रदूषणावर, त्यानंतर पर्यावरणाच्या निवारणासाठी ज्या ज्या परिषदा होतात त्यावर देखील प्रश्न विचारले जातात. शाश्वत विकासाचे तत्वे यावर तर हमखास हे प्रश्न फिक्स आहे, ते देखील प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये समजून घ्या. त्यानंतरचा जो 10वा घटक आहे, शेवटचा घटक, उच्च शिक्षण प्रणाली आणि शासन सिस्टीम, हायर एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धती आहे, भारतातील उच्च शिक्षणाचा इतिहास, राष्ट्रीय शिक्षण धोरणे, आरक्षण, स्वायत्तता, नैतिकता या सर्व मुद्द्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये आपण राष्ट्रीय शिक्षणासंदर्भातील जे वेगवेगळ्या चालू घडामोडी असतील याचाही माहिती आपण घेतणं गरजेचं आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेतील आधारित NCERT जे पुस्तकं आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला देखील माहिती मिळू शकते. त्यानंतर आपण जर बघितलं, या सर्व 10 घटक वेगवेगळे विषयच आहेत, त्यामुळं अभ्यासक्रम तसा खूप मोठा आहे, व्यापक आहे. पण आपण त्याला संक्षिप्त करण्यासाठी आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून त्याला संक्षिप्त करू शकतो, आपल्या आवाक्यामध्ये आणू शकतो. बघा, दैनंदिन तुम्ही वेळापत्रक चालू ठेवा, सातत्य ठेवलं तर तुम्ही यशस्वी मिळणार, यश संपादित करू शकता. 2 ते 3 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे दैनंदिन पद्धतीनं. मागील प्रश्नपत्रिका सोडवा कमीत कमी 5 वर्षाच्या, मी तर म्हणतो 10 वर्षाच्या सोडवल्या तर तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल, प्रश्नाचं प्रारूप समजेल. परीक्षेमध्ये अभ्यासक्रम आहे पण त्या अभ्यासक्रमानुसार प्रश्न कसे विचारले जातात हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं म्हणजे तुम्हाला परीक्षा पद्धतीच समजून येते. त्यानंतर सराव टेस्ट, मॉक टेस्ट वेळेच्या मर्यादेत सरावासाठी मॉक टेस्ट सोडवा. पेपर 1 हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या पेपर 1 वेळ पुरत नाही आहे. तो वेळ जर तुम्हाला पुरवायचा असेल, कमी पडू द्यायचा नसेल, 50 प्रश्न तुमच्या वेळेमध्ये अचूक सोडवायचे असतील तर तुम्हाला सराव करावा लागणार आहे मागील प्रश्नपत्रिका आणि सराव टेस्ट. शॉर्टकट नोट्स, प्रत्येक विषयासाठी संक्षिप्त नोट्स तयार कराव्यात. बघा, जर तुम्ही जसं की आपण आपल्या क्लासमार्फत नोट्स देतो पण त्या जर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे कोडिंगमध्ये समजून घेतल्यात त्याच्या शॉर्टकट नोट्स तयार केल्या तर शेवटच्या 15 दिवसामध्ये 2-3 रिव्हिजन मारायचे आहेत त्यासाठी आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन आणि सरावाने तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं. जर या परीक्षेमध्ये यशस्वी झालात तर निश्चितच तुम्हाला प्राध्यापक भरती महाविद्यालय स्तर, प्राध्यापक भरती विद्यापीठीय स्तर, प्राध्यापक भरती MPSC अंतर्गतची त्याचा तुम्ही निश्चित भाग होऊ शकता. कारण आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राध्यापक भरतीवर खूप भर दिला जात आहे. त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत असताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट संदर्भात क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी 96 89 04 77 38, मी स्वतः प्राध्यापक शिवदास मुंडे, पेपर 1 आणि पेपर 2 देखील पुस्तक लिहिलेले आहेत. पेपर 1 चे 2 पुस्तकं आहेत, तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तर तुम्हाला माहिती मिळेल. आणि आपण फक्त सेटनेट पुरतंच नाही आहे, फक्त तुम्ही पात्र झालात म्हणजे खूप मोठा तीर मारला असं नाही आहे. सेटनेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरचा देखील प्रवास आमच्याबरोबर तुम्ही करू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. सेटनेट उत्तीर्ण झालं म्हणजे संपलं असं नाही आहे. त्यानंतर जॉबसाठी देखील तुम्हाला
वेगवेगळ्या जागा कशा निघतात, तिथं इंटरव्ह्यू कसे दिले जातात, ह्याची देखील आपल्या क्लासच्या माध्यमातून तयारी करून घेतली जाते. चालेल.